नमस्कार मित्रांनो, रेल्वे मार्गाबद्दलची एक महत्त्वाची मेजर अपडेट आता समोर येताना दिसत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 3 रेल्वे मार्गांचे काम आता मार्गी लागण्याचे चिन्ह हे दिसत आहे। कारण रेल्वे मंत्रालयाने या 3 रेल्वे मार्गांच्या मूल्यांकनासाठी हे प्रस्ताव नीती आयोगाकडे पाठवलेले आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, नीती आयोग म्हणजे पंतप्रधान मोदी यांना सल्ला देणारी एक प्रकारची समिती आहे, ज्यामध्ये एखादा प्रकल्प किती फायदेशीर आहे, तो व्हावा की नाही याबद्दलचा सल्ला हा पंतप्रधान मोदी यांना हे देत असतात। आणि यामध्ये विशेष असे आहे की रेल्वे मंत्रालयाने हा स्वतःहून हा प्रकल्प नीती आयोगाकडे पाठवलेला आहे व या प्रकल्पाच्या गुंतवणुकीसाठी समर्थन देखील केले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रातील हे 3 प्रकल्प मार्गी लागण्याच्या मार्गावर दिसणार आहे। या 3 महाराष्ट्रातील प्रकल्पांमध्ये औरंगाबाद ते अंकळ या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आहे, तर 106 वर्षापासून प्रलंबित असणारा व बहुचर्चित रेल्वे मार्ग जालना ते खामगाव या रेल्वे मार्गाचा समावेश आहे, तर 3रा रेल्वे मार्ग हा कल्याण ते मुरबाड हा रेल्वे मार्ग असणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून परभणी मनमाड या 291 किलोमीटर अंतर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने रेड सिग्नल दाखवलेला आहे, हे मी तुम्हाला मागे सांगितलेच होते। मात्र मनमाड ते औरंगाबाद या 98 किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मागे मंजुरी देण्यात आली होती व त्याबद्दलचे सर्वेक्षण झालेलेही आहे। त्याचाच रिपोर्ट पाहून मनमाड ते औरंगाबाद या दुहेरीकरणाचा समावेश या रिपोर्टमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे। आणि दुसरा रेल्वे मार्ग म्हणजे जालना ते खामगाव। जालना ते खामगाव रेल्वे मार्गाच्या कामाला या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची जवळपास ही 100 पेक्षा जास्त वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे। आपल्याला सांगू इच्छितो, रेल्वे मंत्रालय हे रेल्वे मार्गांचे निर्णय घेत असताना काही विशेष प्रकल्प म्हणून हे नीती आयोगाकडे जातात, त्यामध्ये नीती आयोग यामध्ये निर्णय घेऊन याबद्दलचे फंडिंग देखील करते। यामध्ये रेल्वे मंत्रालय प्रत्येक राज्यातून असे काही प्रकल्प हे नीती आयोगाकडे पाठवत असते, ज्यामध्ये महाराष्ट्रातील या 3 रेल्वे प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेले आणि वेटिंगवर असलेले हे प्रकल्प लवकरच आणि आता या प्रकल्पांना वेग येताना देखील दिसेल। तर आपल्याला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।